सर्वत्र गौरी मातेचं आगमन झालेलं आहे. श्री गणरायासारखं आनंदात उत्साहात जल्लोषात आगमन झालं. परळ येथील बीडीडी चाळीत सुंदर पद्धतीनं आगमन करण्यात आलेलं आहे. झालेली आहे. तुम्ही बघू शकता की श्री गणरायाप्रमाणेच गौरी मातेचे आगमन उत्साहात आनंदात आणि जल्लोषात करण्यात आलेले आहे. कारण मागील वर्षापासून तुम्ही बघू शकता की सर्व सणांवरती बंदी होती, पण आता ती बंदी हटवण्यात आलेली आहे आणि अशाच उत्साहात जल्लोषात आणि आनंदात गौरी मातेचं आणि गणपती रायचं आगमन करण्यात आलेलं आहे. आता आपण बीडीडी चॉल येथे आपण बघू शकता की सुंदररित्या इकडे गणपती आणि गौरी मातेचं आगमन करण्यात आलेले आहे. गौरी मातेला सुंदर असं रूपात बसवण्यात देखील आलेलं आहे आणि गौरी मातेला तुम्ही बघू शकता की नऊवारी साडी सुंदररित्या नेसवण्यात आलेली आहे. तसंच दागिन्यांनाही तिला शृंगार करण्यात आलेला आहे. तसंच हातामध्ये तोडे मी सजवण्यात आलेलं आहे. तसेच तुम्ही बघू शकता की केसांमध्ये वेणीही घालण्यात आलेली आहे. असे सुंदररित्या इकडे गौरी मातेचं आगमन करण्यात आलेलं आहे. आपल्याबरोबर गणेश भक्त आहेत, त्यांनी हे गौरी मातेचं आगमन केलेलं आहे. आपण त्यांच्याशीच बोलूया. काय बोलाल तुम्ही, आज गौरी मातेचं आगमन केलेलं आहे, काय बोलाल? हो, आज आमच्या इथे गौर 47 वर्ष झाले पारंपरिक इथे आणि विराजमान. आज गौरी विराजमान झालेले आहे. 2 वर्ष करोनामुळे आम्हाला काही करता आलं नाही, पण यंदा आम्ही सर्व मुलं बाळ वगैरे गौरीचं चांगलं उत्साही आम्ही वातावरण करत आहोत. ताई तुम्ही काय बोलाल, गौरीला कशा प्रकारे तुम्ही सुंदररित्या सजवलं आहे, काय बोलाल त्याच्याबद्दल? मी साडी नेसून मी छान अगदी सजवलेली आहे तिला. नऊवारी अलंकार अलंकार घालून दागिने घालून सजवून सोन्याचे दागिने बनवलेले तर तुम्ही बघू शकता की सुंदररित्या असं गौरी आणि गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि सुंदर अशा वातावरणात गौरीचं आगमन करण्यात आलेलं आहे. कारण की मागील 2 वर्षापासून कोरोनाचं संकट असल्यामुळे कोणीही सण साजरे करू शकले नव्हते, पण यंदा कोरोनाचे संकट हे दूर केल्यामुळे आता सर्व चरित्र ठिकाणी सणांचं मोठ्या प्रमाणात आनंदात स्वागत केलं जाते आहे आणि गौरीचं देखील आज आगमन मोठ्या उत्साहाने केलं गेलं आहे. मनोज जारकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.